बातमी नवी मुंबई मधून। नवी मुंबई मधील चार मजली इमारत कोसळलेली आहे। या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला असल्याचं समजतं आहे। नवी मुंबई मधील चार मजली इमारत कोसळलेली आहे आणि या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। सकाळच्या सुमारास ही इमारत कोसळली आहे। सगळे तिथले रहिवासी सुखरूप बाहेर पडले। मात्र जे काही दोन चार जण तिथे दबले होते त्यांना देखील बाहेर काढण्यात यश आलं होतं। त्यांना रुग्णालयामध्ये दाखल देखील करण्यात आलेलं आहे। मात्र सध्या परिस्थितीमध्ये एकाचा मृत्यू झाला असल्याचं समजतंय। नवी मुंबईतील चार मजली इमारत कोसळली आणि त्यामुळे एकाचा मृत्यू झालेला आहे। नवी मुंबईतील चार मजली इमारत कोसळली आणि या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। या इमारतीमध्ये कोसळलेल्या इमारतीच्या खाली तीन चार जण दबून राहिले होते। त्यांना बाहेर काढण्यात यश आलं होतं। त्यांना रुग्णालयामध्ये देखील दाखल करण्यात आलं होतं। मात्र एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर येते आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। कविता, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एकाचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळते, अधिकची माहिती? नक्कीच नवी मुंबई शहाबाद गावामध्ये जे इमारत दुर्घटना प्रकरण झालेलं आहे यामध्ये या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली तीन जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती। ही प्राथमिक माहिती आपल्याला भेटली होती। याच माहितीच्या आधारावरती आता त्या ढिगाऱ्याखालून जे आहे एका काढण्यात आलेला आहे आणि आतमध्ये जे आहे दोन अजून दोघं जण अडकल्याची अजून देखील शक्यता वर्तवण्यात येते। एनडीआरएफ पथक आणि अग्निशामक दल हे या दोघांचा तपास अजूनही या दोघांचा तपास जे आहे ते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जानवी जी 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 या संदर्भात अधिक माहिती घेतच राहू। तुर्तास धन्यवाद।